सातारा शहराच्या पश्चिमेकडं 22 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत जागतिक वारसास्थळ असलेलं कास पठार पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतायत. कास पठारावर निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, गुलाबी अशा विविध रंगांची फुलांची आरास सजलेली पाहायला मिळते. त्यामुळं कासच्या रानफुलांचं वैभव सर्वांनाच भुरळ घालतंय. कास पठारावर पर्यटकांना आकर्षित करणारं कुमुदिनी तळ आहे. जांभ्या दगडात साठलेल्या पाण्यात तयार झालेल्या तळ्यामधील कुमुदिनीची असंख्य फुलं खरंच खूप सुंदर आहेत. स्थानिक भाषेत या फुलांना पानभोपेची फुलं असंही म्हणतात. तसंच पिवळी सोनकी आणि कौला म्हणजेच मिकी माऊस ही फुलं सुद्धा खूप सुंदर दिसतात. कौला फुलं ही पिवळ्या रंगाची असून ती मिकी माऊस सारखे दिसतात. निळी सीतेची अस्व आणि लाल रंगाची तेरड्याची फुलं, मध्ये मध्ये पांढऱ्या गेंदाच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृश्य पाहताना प्रत्येकाचं मन हेलावून जातं. याशिवाय अबोलिमा, बिगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, सोनकी, ड्रॉसेरा, कंदीलपुष्प अशी विविध प्रकारची फुलं काच पठारावर पाहायला मिळतात. या पठारावर उमलणारी सर्वच फुलं अतिशय नाजूक, औषधी आणि दुर्मिळ आहेत. त्यामुळे ही फुलं पाहण्यासाठी जाताना दुर्बीण घेऊन जाणं अधिक फायदेशीर ठरतं. तसंच फुलांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कास अ प्लॅटू ऑफ फ्लॉर्स हे पॉकेटबुक सोबत असल्यास पर्यटकांना अधिक माहिती मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे. हे पुस्तक पर्यटकांना कास पठाराच्या दिशेला असलेल्या यवतेश्वरीतल्या निवांत हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय 77 20 00 86 73 किंवा 021 62 282 678 या क्रमांकावर संपर्क साधल्यास आपल्याला या पॉकेटबुक विषयी माहिती मिळेल.